फोडलं पुन्हा कापर माझ्या डोक्यावर. म्हणे लिलावाबद्दल तूच बोललीशी. मी कधी कोणाला बोलले? चिंप्या मामा, सी मीच बोलले होते नाही का त्याला की आमच्या घराचा लिलाव होणार आहे आणि आमच्यातलाच एक माणूस त्यानेच मिलने सांगितलं असेल. आता आमच्यावर घर सोडण्याची पाळी आली आहे, काय करू? चकुलीला घेऊन मी कुठे जाऊ? मम्माकडे जाऊ का मी? हा तसंच करते. कसं आहे भाऊ, काय म्हणताय तुम्ही? आता हे घर त्या राणाचं आहे, त्यामुळे आपल्याला हे सोडावंच लागेल. आपल्याकडे फक्त आजची रात्र आहे बस. भाऊजी, असं कसं घर सोडून जायचं? मी तुम्हा सगळ्यांना निक्षून सांग, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. आई अगं, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? हे बघ, कावे बाजीने का होईना, पण त्याने आपल्या घराचा लिलाव जिंकलाय. या घराचे सगळे मालकी हक्क त्याच्याकडे आहेत आता. आणि तो लाख म्हणेल इथेच राहा म्हणून, पण म्हणून आपण त्याची जी उजुरी करत इथेच राहणार आहोत का? सोहम, मला एक सांग, आपली बाजू सत्याची आहे ना? अगं हो आई, पण मग झालं. आजपर्यंत आपण कुणाही समोर कधी मान तुकवली नाही. आज या फडतूस माणसासमोर मान तुकवायची? नाही. आजपर्यंत कुणाला माहिती तरी होतं का हा राणा कोण आहे ते? तेच तर म्हणतोय, नव्हता ना माहीत, पण आज राहिला ना उभा आपल्या समोर लढाईच्या पावित्र्यात. लढूया ना, त्याला पण कळेल ना सरदेशमुखांसमोर आपला टिकाव लागू शकत नाही म्हणून. आणि सोहम, लढायचं म्हटलं तर मैदान सोडून चालत नाही. अहो, हे म्हणजे मुद्दामून सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखं होईल. तो पलटवार केल्याशिवाय राहणार नाही. भाऊजी, अहो आत्ताशी एक वार केलाय त्याने, इतक्यात हातपाय गाळून कसं चालेल? माझी आजपर्यंतची ख्याती आहे, समोरच्याचा डाव त्याच्यावरच उलटवलाय मी. या राणाला कशी माती चारते ना ते तुम्ही बघाच. हे घर सोडून कुणी कुठेही जाणार नाहीये. पण मी जाणार आहे माझ्या मम्माकडे चकुलीला घेऊन उद्या सकाळीच. तुला ऐकू आलं नाही का? सांगितलं ना मी हे घर सोडून कोणी कुठेही जाणार नाहीये म्हणून. आणि या उपर जर तू घराबाहेर पडलीस तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद, कळला? निक भाऊजी, सो मी काय सांगते ते सगळ्यांनी नीट ऐक. आता येच तू, असा पाहुणचार करते ना तुझा आयुष्यभर विसरणार नाहीस. तुझे ते लायटर, पेट्रोल, वणवे, ठिणग्या नाही सगळं पंचगंगेत बुडवलं ना तर उभ्या कोल्हापुरात नाव सांगणार नाही अक्कासाहेब सरदेशमुख. वाह, काय मस्त आहे. शेवटी
आपलं घर ते आपलं काय तो बघता काय मालक आहे मी या घरचा काय अक्का साहेब आहे ना ओळख पंडित राणा या घराचा नवीन मालक सिद्धेश्वर काय नशीब असत ना एका झटक्यात सगळा माज उतरला सामान कुठे ठेवावं आता सिद्धेश्वर तुझं काम नाही ते आता ही असली काम करण्यासाठी घरामध्ये भरपूर माणसं आहेत तुझा महत्वाचं काम आहे ना तू निघ जा कोणाला बरं सांगावं यशवंत सरदेशमुख कोल्हापुरातले बाणीदार उद्योगपती यशवंत सरदेशमुख उचला सामान उचला आत घेऊन चला पंडित राणा भाऊजी अहो 2 मिनिटात या माणसाने दाखवून दिलंय की तो या घरात फक्त पाहुणा आहे अतिथी देवो भव हा पाहुणाच आहे ना म्हणूनच तर आपली सेवा मागतो आणि 4 महिने भाऊजी 4 महिन्यानंतर हे पाहुणे त्यांच्या घरी निघून जाते आणि आपण आहोतच ना आपल्या घरी साहेब 1 मिनिट मी माझ्या दिराशी बोलते घरातली 2 माणसं बोलत असताना तिराहेत माणसांनी मध्ये बोलू नये कळलं अरे भाऊजी घरात आलेल्या पाहुण्यांना सर देशमुख देवासारखं मानतात मग पाहुणा कसाही असला तरी माझी तुम्हाला विनंती या पाहुण्यांचं सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवा एवढ्या बायका आहेत घरात आणि नुसतंच म्हणायला अतिथी देव भव चहा कोण करणार चहा पाठवा लवकर खोलीत माझ्या मागण्या बोलण्याची काही पद्धतच नाहीये यांना 4 महिने आता इथे हा माणूस राहणार आणि 4 महिने याचं असं उद्धटासारखं बोलणं आपल्याला सहन करावं लागणार पण तुम्ही या माणसाला घरात घेतलंच कशाला
ढकलून द्या त्याला आत्ताच्या आत्ता. त्याला सहन करण्यापेक्षा आपण घराच्या बाहेर गेलो असतो ना तर बरं झालं असतं. रुपाली, कधी कधी काही माणसांना सहन करण्यापासून पर्याय नसतो. आता आपल्याच घरात बघ ना, कितीतरी अशी माणसं आहेत ज्यांना नजरेसमोर पण उभं करू नये, पण घरातली इतर माणसं त्यांना सहन करतातच ना. देवकी, त्या राहण्यासाठी चहा टाक. देवकी, काय हे काय यशवंतराव, हात दुखलंय वाटत. सवय ठेवा, कामाची सवय ठेवा. सत्ता पालट झालाय, कामाची सवय ठेवा. काय काय पडदे दे फर्निचर. रिनोव्हेशन करावं लागणार बहुतेक. हे सवय नाही असल्या तुका रूम मध्ये राहायची. अगदी 3 वर्षांपूर्वी जेलमध्ये होतास राणा. 2 वर्षांसाठी नाही म्हणजे कदाचित आठवत नसेल म्हणून सांगितलं. मर्यादा सोडताय कसं आहे? मी मर्यादा सोडत नाहीये, तुला तुझी मर्यादा दाखवून देते. माझी मर्यादा राणा, रेनोव्हेशनचा कशाला विचार करतोयस? इतक्या पुढचा विचार करू नये. हे जग इथलं तिथे व्हायला 4 क्षण पण पुरतात. आमच्याकडे तर 4 महिने आहेत. काय करणार, काय करणार 4 महिन्यात तुम्ही माझा? काही सांगता येत नाही बघ. नाही म्हणजे कदाचित रेनोव्हेशन करण्याची गरजच पडणार नाही. या घरातलं फर्निचर या घराबाहेर काढण्याऐवजी कदाचित आम्हीच तुला या घराबाहेर काढू. भाजीला आत्मविश्वास म्हणतात त्याला. घ्या चहा, सांभाळू ना, नाही जीभ भाजे. यशवंतराव, कुठे निघालात? आंबा जरा. दमलोय खूप मी, पाय दुखतायत माझे. या जरा पाय दाबा माझे. इतकं विचार करण्यासारखं काय त्या यशवंतराव? मगाशी याच म्हणाला ना, अतिथी देवो भव. सेवा करा आता देव समजून. देवाचे पाय धरले ना की पुण्य मिळत. या यशवंतराव, या पाय दाबा जरा. काय करताय? मध्ये बोलू नका. तुमच्याशी बोलत नाहीये मी. कस आहे हे, काय चाललंय? देवकी, तू जा इथून. नाही,
आहोत देवकी। भारतीय नारी नवऱ्याचे हाल बघवले नसते ना या यशवंतराव सरदेशमुख या या पाय दाबा साहेब सर देशमुख त्याच कधीतरी होणारच शेराला सव्वा शेर भेटणारच राणा कारण शेराला सव्वा शेर भेटतोच कोण किती शेर आहे ते अजून ठरायचंय आणि राणा निकालाची घाई करू नकोस निकालाची घाई कच्चे खेळाडू करतात कळलं देवकी का नाही रडू आपल्याच घरात यांचा झालेला अपमान बघवत नाही मला देवकी अग मला कळत नाही असं वाटत का तुला खरं सांगू अक्का साहेब मी आजपर्यंत तुम्हाला कधीही मोठी जाऊ नाही मानलं अक्का म्हणजे बहीण मी तुम्हाला नेहमी माझी मोठी बहीण मानलं पण आज जे तुम्ही केलं ना त्याने मला खूप वाईट वाटलं तुम्ही यांना त्या माणसाचे पाय दाबायला सांगितले मी कसं सहन करू हे बरोबर आहे तुझ देवकी अगं मला कळत आहे मला कळतंय तुला काय वाटतंय ते नाही अक्का सर तुम्हाला नाही कळ आपल्या घराला उद्ध्वस्त करणाऱ्या त्या राणाचे पाय भाऊजींना चेपायला लागले असते ना तेव्हा कळलं असतं तुम्हाला एका बायकोच दुःख बरोबर आहे तुझ पण देवकी माझ्या नवऱ्याने जरी त्याचे पाय धरले नसतील ना तरी माझ्या भावाचा अपमान झालाय असंच समजतील दीर म्हणजे भाऊच ना शब्द देते मी तुला माझ्या भावाच्या झालेल्या अपमानाची किंमत त्या राणाला मोजायला लावणारच मी ज्या दिवशी तो भाऊजींच्या पायावर वाकेल ना तेव्हाच बरं वाटेल मला आणि तो दिवस येणार नक्की येणार देवकी
तोपर्यंत मला साथ द्या. साथ आहे जो, पण तो माणूस आपलं घर उद्ध्वस्त करायला टपलाय. प्रत्येक दिवस सारखा नसतो ग. आज नशीब त्याला साथ देते, उद्या आपल्याला द्या. देवकी हे बघ, जेव्हा आपल्या हातात करण्यासारखं काही नसतं ना, तेव्हा तेव्हा धीराने प्रसंगाला समोर जायचं एवढंच कळतं मला. आता येईल खरी मजा. लवकरच या घरात अक्का आणि राणा असा चंगी सामना बघायला मिळणार आहे.